नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज MPSC आयोगाकडून आलेली नोटिफिकेशन पुन्हा एकदा आपल्या ती फक्त निराशाच देऊन गेलेली आहे। कारण मित्रांनो, या नोटिफिकेशनमध्ये कुठेही परीक्षेची डेट त्यांनी नमूद केलेली नाही आहे। या संदर्भात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी मित्रांनी अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत। सातारा, पुणे, बीड, अहमदनगर अशा बऱ्याच ठिकाणी त्या प्रतिक्रिया आल्या आहेत। मी काही विद्यार्थ्यांची माफी मागतो, मी सर्वांच्या प्रतिक्रिया ते नमूद करू शकलो नाही त्याबद्दल। आणि मित्रांनो, यामध्ये अतिक्षेक आणि अक्षय राऊत यांची प्रतिक्रिया अतिशय खूप छान आहे, शेवटची तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। माहिती आहे आणि या मुलांनी हे संक्रमण झरून त्यांच्या प्रदेशात जर ते गेले, त्यांच्या जिल्ह्यात गेले, वेगवेगळ्या भागात गेले, तर कोरोनाचा विस्फोट होऊ शकतो। MPSC परीक्षा पुढे ढकलणं हा निर्णय निश्चितच अयोग्य आहे। कारण एकीकडे सरकार सर्व गोष्टींना शिथिलता देऊ पाहत आहे आणि दुसरीकडे पुढे ढकलली जाते, थांबवली जाते, हा अत्यंत चुकीचा आहे। ज्या पुढच्या 2-3 दिवसापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असं मला वाटतं। म्हणजे MPSC परीक्षा पुढे ढकलणं योग्य आहे की अयोग्य आहे? MPSC परीक्षा पुढे ढकलणं हे एकंदरीत चुकीचंच झालंय, कारण माझा अभ्यासाचा जो फ्लो होता तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही। आयोगाने परीक्षा घेतलीच पाहिजे, कारण ही अशी साधी सोपी परीक्षा नाहीये। हे मुलांचे करिअरच्या दृष्टीने महत्वाची परीक्षा आहे, याच्यावर संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं। त्याच्यामुळे हा देखील जीवनावश्यकच प्रश्न आहे ना मुलांच्यासाठी, त्यामुळे त्याचा काही ना काहीतरी निर्णय त्यांनी घेतला पाहिजे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नी संपतराव कानोडे पाटील, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। MPSC ऑफिसर बाय संजय विघ्ने सर या यूट्यूब चॅनलने मला जी 4-5 प्रश्नांविषयी बोलण्याची जी संधी दिली त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे। MPSC परीक्षा पुढे ढकलणं हा निर्णय योग्य की अयोग्य? MPSC परीक्षा पुढे ढकलणं हा निर्णय निश्चितच अयोग्य आहे। कारण एकीकडे सरकार सर्व गोष्टींना शिथिलता देऊ पाहत आहे आणि दुसरीकडे अंतिम वर्षाची परीक्षा असो किंवा MPSC एक्झाम असो, ह्या गोष्टींबाबत राजकारण करू पाहते। परीक्षा आता घेण्याचा निर्णय योग्य वाटतो की अयोग्य? परीक्षा आत्ता घेण्याचा निर्णय हा योग्य वाटतो, कारण UPSC परीक्षेचे हॉल तिकीट आले, IBPO एक्झाम आहे, JEE नीट आहे, हे एक्झाम आता अवघ्या 15-20 दिवसात पार पडणार आहे। यांनी पूर्णपणे तयारी दाखवली आणि MPSC आयोगानेसुद्धाही पूर्णपणे तयारी दाखवलेली आहे। आयोगाचे अजूनही नोटिफिकेशन आलं नाही, याचं कारण एकच, पॉझिटिव्ह बाजून जर विचार करायला गेलं तर आयोग अजूनही 100% त्यांची पूर्णपणे तयारी झालेली आहे, ते पूर्णपणे एक्झाम घेण्यासाठी तयार आहे। परंतु सरकारच्या या हस्तक्षेपामुळे फक्त आयोग संभ्रमात पडलेला आहे। तुमच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे का? निश्चितच अभ्यासावर परिणाम झालेला आहे, कारण अभ्यास करत असताना मेंटली स्टेबल असणं किंवा मानसिक स्थैर्यता असणं ही खूप महत्त्वाची बाब आहे। MPSC अभ्यास करणारे विद्यार्थी लगेच बाहेर गेले आणि त्यांना लगेच रोजगार उपलब्ध होणार अशी कुठलीही गोष्ट नाही आहे। शेतकऱ्यांच्या मुलांकडे जर लगेच पैसे असते व्यवसाय करण्यासाठी तर त्यांनी 4-5 वर्षे चुकूनही MPSC केली नसती। सरकारला एकच नम्र विनंती आहे, पोरांच्या स्वप्नांचा विचार करण्यापेक्षा आमच्या आयुष्याच्या उदरनिर्वाहासाठी सरकारने निश्चित वेळी ठरलेल्या वेळीच परीक्षा घेणं हे योग्य ठरेल, हीच नम्र विनंती आहे। धन्यवाद, थँक्यू। अभ्यास करत असतात आणि अशा वेळेस जर तुम्ही कंटिन्युअसली COVID-19 कारण देत परीक्षा पुढे ढकलल्या तर आम्हाला अशी खात्री वाटायला पाहिजे की बाबा ह्या दिवशी परीक्षा होईल आणि ती परीक्षा होणार आहे, ह्या पद्धतीने आम्ही तयारी करू शकतो। पण ज्या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू परीक्षा पुढे घेताय, आयोग कंटिन्यू परीक्षा पुढे घेतोय, पुढे घेतल्यानंतर परत ती त्याच्यामध्ये बदल करतंय, कुठं ना कुठं काहीतरी आता मुख्यमंत्र्यांनी मध्ये जाहीर केलं की परीक्षा पुढे ढकलल्या गेल्यात पण अधिकृत नोटिफिकेशन आलं नाही, तर विद्यार्थ्यांना कोविडच्या प्रकरणाचा तर आर्थिक ताण आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याही बरोबर सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की या ठिकाणी आयोगाचा हा अकार्यक्षमपणा किंवा गोंधळलेलेपणा हा सगळ्यात जास्त त्रासदायक आहे। माझी या माध्यमातून विनंती राहील की लवकरात लवकर परीक्षा डिक्लेअर कराव्यात, ज्या दिवशी होणार आहेत त्या दिवशी अधिकृतरीने प्रतिरित्या, आणि नुसत्या डिक्लेअर करून उपयोग नाही तर त्या दिवशी हमखास घ्याव्यात। तर मग आधीच त्यावेळेस निर्णय घ्यावा की या दिवशी आपण परीक्षा घेऊ शकतो का, तरच त्या डिक्लेअर कराव्यात आणि हा जो मनस्ताप विद्यार्थ्यांना होता हा थांबवा, तो योग्य आहे असं मला वाटतं। कारण परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांची सेफ्टी महत्त्वाची आहे। आता परीक्षा घेतल्या तर ते लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोक्याची गोष्ट होऊ शकते। परीक्षेचे ठिकाण कितपत सुरक्षित ठेवू शकतात? जर देशातील मोस्ट सिक्युअर व्यक्ती जर सुरक्षित नसेल तर सामान्य विद्यार्थी कसा सुरक्षित राहू शकतो? त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असं मला वैयक्तिकपणे वाटतं। परीक्षा ही कोरोना संक्रमणानंतरही होऊ शकते आणि तोपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिल्लक वेळही मिळतोय, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे। परीक्षा काही दिवसानंतर होतीलच, त्यामुळे आपल्या हातात फक्त अभ्यास करणे हीच गोष्ट असल्याने आपण तेच केले पाहिजे।
आणि असाही सरकारचा निर्णय आपण बदलू शकत नाही, त्यामुळे त्याचा जास्त विचार करून उपयोग नाही. त्यामुळे मला वाटतंय की जो सरकारने निर्णय घेतला आहे तो योग्य आहे आणि विद्यार्थ्यांसाठी घेतलेला आहे, त्यामुळे तो जास्त महत्त्वाचा आहे. कारण आज आपण पाहिलं तर पूर्ण देशामध्ये खूप जास्त प्रमाणात कोरोना केसेस वाढत आहेत आणि त्यात जर परीक्षा घेतली तर 4-5 लाख विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असेल, जाण्याची सोय असेल, तर अशा गोष्टी सरकार हाताळूच शकत नाही. त्यामुळे जर सरकारने निर्णय घेतला आहे तो योग्य आहे आणि मला वाटते विद्यार्थ्यांनीही त्याला पाठिंबा दिला पाहिजेत, कारण विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला तो योग्य आहे आणि त्याला परीक्षा पुढे ढकलणं हा प्रशासनाचा निर्णय आहे तो चुकीचा आहे. कारण की भरपूर जणांनी भरपूर विद्यार्थी अभ्यास करतायत, त्यांच्या परीक्षेतला कुठेतरी त्यांना परीक्षा व्हावी असं वाटतंय, पण परीक्षा प्रशासन परीक्षा घेत नाही. जेई सारख्या एक्झाम, सीईटी सारख्या एक्झाम खूप झाल्या, म्हणजे खूप होत आहेत, त्यांचं टाइम टेबल येते, पण ही प्रशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ती प्रशासन पुढे ढकलते. खूप म्हणजे तयारी झालती, प्रशासनाची देखील तयारी झालती, सॅनिटायझिंग रूम झालत्या, बसेस अवेलेबल झाल्यात, सर्व काही अवेलेबल असूनही MPSC चं टाइम टेबल निघत नाही. त्या विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, विद्यार्थी खूप सातत्य देऊन अभ्यास करत आहेत कंटिन्यू, त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर टाइम टेबल वेळापत्रक तयार करून MPSC एक्झाम घ्यावी ही माझी नम्र विनंती. आता मित्रांनो आपण निलेश आंधळे हे नगरवर नाही, त्यांच्याशी आपण संपर्क केलेला आहे. तर निलेश आंधळे, तुम्हाला काय वाटतं म्हणजे MPSC परीक्षा पुढे ढकलणं योग्य आहे की अयोग्य आहे? MPSC परीक्षा पुढे ढकलणं हे एकंदरीत चुकीचंच झालंय, कारण माझा अभ्यासाचा जो फ्लो होता तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं हे असं अयोग्य ठरलेलं आहे, कारण एवढी सगळं तयारी असताना पण परीक्षा अचानक पुढे घेणे चुकीचं आहे पूर्णपणे. अच्छा, म्हणजे जरा बघा मित्रांनो, निलेश आंधळे यांना वाटतंय की म्हणजे परीक्षा पुढे ढकलल्यामुळे मित्रांनो त्यांचे अभ्यासावर परिणाम झालेला आहे, म्हणजे त्यांना हा जो निर्णय आयोगाचा तो अतिशय चुकीचा वाटतो, म्हणजे आयोगाकडनं तर तशी नोटिफिकेशन आलेली नाहीये. तर निलेश आंधळे, तुम्ही यात नेमकं दोष कोणाला द्याल, सरकारला द्याल की आयोगाला द्याल? या दोष पूर्ण सरकारचाच आहे, कारण सरकारने 5-6 दिवस झाले घोषित केलेलं उद्धव ठाकरे साहेबांनी, तरी पण आयोगाने अजून कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन दिलं नाही का, पेपर कॅन्सल झालेले आहेत, म्हणून याचा पूर्ण दोष हा मुख्यमंत्र्यांनाच द्यावा लागेल. बघा मित्रांनो, बरोबर आहे त्यांचं, कारण आयोग म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी एक ट्विट टाकलेला आहे, त्यानंतर म्हणजे अजूनही आयोगाकडनं तशी नोटिफिकेशन आल्यामुळे सगळ्यांचा संभ्रम वाढलेला आहे. तर निलेश आंधळेंनी अतिशय चांगली प्रतिक्रिया आपल्या चॅनलला दिली. तर अजून एक शेवटचा प्रश्न असेल निलेश आंधळे, की तुमच्या अभ्यासावरचा कसा परिणाम झाला म्हणजे या सगळ्या घटनेचा? अगोदर जो 20 सप्टेंबरला जो पेपर होता त्यानुसार मी पूर्ण नियोजन केलं होतं अभ्यासाचं, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे ट्विट केलं त्यानंतर माझा जो अभ्यासाचा फ्लो होता तो पहिल्यासारखा राहिलेला नाही. ओके, पहा मित्रांनो, म्हणजे नियोजन सगळ्यांनी केलं होतं 20 सप्टेंबरच्या दृष्टीने, सगळेजण त्या फ्लो मध्ये पण होते अभ्यासाच्या, पण आयोगाने नक्की परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पूर्ण म्हणजे फ्लो तुटलेला आहे, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असेल निलेश, तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला सध्या परीक्षा घेणं वगैरे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्यांना धोका होईल असं तुम्हाला काही वाटतं का, त्याविषयी काही काळजी आयोगाकडून घेतली जाईल असं वाटतं का? मला तरी असं वाटतं आयोगाने पूर्ण काळजी घेतली होती, कारण आयोगाने जे सॅनिटाईज त्याचे सगळ्यांचे टेंडर काढले होते, त्या दृष्टीने मुलांना सेंटर बदलण्याचे चान्सेस दिले होते आणि आयोगाने कदाचित पहिल्यांदाच केला असावं, कारण एवढं सेंटर बदलणं, पूर्ण बेंच शाळा सॅनिटाईज करण्यासाठी टेंडर काढणं, तर मला तरी असं वाटतं आयोगाने पूर्ण काळजी घेतली होती विद्यार्थ्यांची. नक्कीच नक्कीच निलेश सर, म्हणजे पहा मित्रांनो, आयोगाने ही पूर्ण काळजी घेतली होती विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या दृष्टीने, परंतु तसं आयोगाकडनं काही नोटिफिकेशन आले नाही, त्यामुळे प्रॉब्लेम वाढतच चालले आणि मित्रांचा अभ्यासही, बऱ्याच मित्रांचा अभ्यासही कमी झालाय असं तुम्ही प्रतिक्रिया ऐकू शकता. तर निलेश आंधळे, खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही आमच्या चॅनलला आलात आणि आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. वेलकम. सरकार पूर्ण काळजी घेते मुलांच्या आरोग्याची, मुलांनी पण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. UPSC घेते तर MPSC ला काही प्रॉब्लेम नाही, UPSC चे पण विद्यार्थी नाही यायला पाहिजे ना. ओके, 12वीच्या मुलांची नीटची पण परीक्षा होत आहे पूर्ण देश पातळीवरती, JEE ची परीक्षा होती, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा होत आहेत, मग फक्त काय MPSC च्या परीक्षेतूनच कोरोना पसरणार आहे का सगळीकडे? हे आणि जिल्ह्या जिल्ह्यातून कंबाईन साठी आता परमिशन दिलेली आहे आयोगाने आपापल्या जिल्ह्यामध्येच परीक्षा देण्यासाठी, त्यामुळे प्रवास करण्याची पण आवश्यकता नाहीये कोणाला कुठेच. म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जर परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांना म्हणजे प्रवासाची अडचण आयोगाने दूर केलेली, बरोबर दूर केलेली, आणि राज्य सेवेसाठी सुद्धा जी प्रवासाची अडचण होती तर ST सुद्धा चालू केलेली आणि ई-पासची कंपल्शन पण रद्द करून टाकलेलं आहे. म्हणजे अनलॉक असतानाही म्हणजे घ्यायला पाहिजे म्हणजे एक्झाम घेण्याच्या दृष्टीने सगळं वातावरण बनवलेलं आहे, संपूर्ण बदललेलं आहे, मॉल चालू आहे, दुकानं चालू आहेत, भाजी मार्केट चालू आहे, कामधंदे चालू आहे.
अच्छा, म्हणजे प्रवासाची अडचण नाही आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण व्यवस्थित आहेत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आयोगाने ही परीक्षा घेतली पाहिजे? आयोगाने परीक्षा घेतलीच पाहिजे, कारण ही अशी साधी सोपी परीक्षा नाहीये. ही मुलांचं करिअरच्या दृष्टीने महत्वाची परीक्षा आहे, याच्यावर संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. त्याच्यामुळे हा देखील जीवनावश्यकच प्रश्न आहे ना मुलांच्यासाठी, त्यामुळे त्याचा काही ना काहीतरी निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. ओके, तुमचा काही अभ्यासावर परिणाम झालाय का? म्हणजे सर या परीक्षेची आता डेट काही येत नाहीये लवकर किंवा अनिश्चितावर परिणामच परिणाम चालला ना. एकदा हो म्हणतात, एकदा नाही म्हणतात, एकदा हो म्हणतात, एकदा नाही म्हणतात. मुलांच्या अभ्यासाचं कमी जास्त होतं प्रमाण, त्याच्यावर मानसिक परिणाम परत जिल्ह्या जिल्ह्याच्या परीक्षा होऊ शकते. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान प्रतिक्रिया दिली आपल्या चॅनलला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. ज्यांच्यासाठी परीक्षा महत्वाची आहे त्यांनी द्यायलाच पाहिजे. ज्यांना परीक्षेपेक्षा इतर गोष्टी महत्वाच्या वाटतात त्यांनी पुढच्या वर्षी द्यावी ना परीक्षा. काय आग्रह नाही, आयोग दरवर्षी परीक्षा घेतात. बरोबर आहे, त्यामुळे ज्यांना फारच चिंता आहे त्यांनी पुढच्या वर्षी द्यावी निवांत. बाकीच्यांना देऊ द्या परीक्षा, मुलं तयार आहेत परीक्षा घेण्यासाठी, आयोग तयारी घेण्यासाठी, मुलं तयारी देण्यासाठी. त्यामुळे बाकीच्यांनी उगाच आयोग पण तयार आहे परीक्षा घ्यायला, मुलंही परीक्षा द्यायला आयोग तयार आहे. आयोगाने कधी आतापर्यंत 2-3 महिन्यात असं म्हटलं नाही की आम्ही परीक्षा घेणार नाही. आयोग सगळी प्रोसिजर जी चालू आहे ती टाकते त्यांच्या साईटवरती. आयोगाने सुरक्षा उपाय करण्यासाठी जे टेंडर काढले त्याची पण माहिती दिली आहे. मुलांना हँडग्लोव्ह, मास्क, सॅनिटायझर सगळं पुरवणार आहे आयोग. बरोबर, आता असताना त्यांनी प्रवासाची काही अडचण नाही. आता सार्वजनिक बस चालू झालेले आहेत, ई पास रद्द केलेला आहे, इकडून तिकडे जाऊ. अनुकूल वातावरण आहे एकंदरीत परीक्षा घेण्यासाठी, संपूर्णपणे अनुकूल वातावरण आहे. फक्त लोकांच्या मनामध्ये जी थोडीफार भीती आहे त्याच्यामुळे अडचण आहे. आपापली काळजी घेऊन परीक्षा होऊ शकते. जर सगळ्या गोष्टी बाकीच्या होऊ शकतात आपापली काळजी घेऊन तर परीक्षा पण होऊ शकते. तेवढीच महत्वाची आहे परीक्षेला. परीक्षा कॅन्सल करणं म्हणजे परीक्षेला काही महत्व नसल्यासारखं दिसते. म्हणजे काय नाही, हे नाही झालं तरी चालेल असं नाही. बरोबर, महत्वाची परीक्षा आहे ही. बरोबर, असे वेळेस असं नाही निर्णय घ्यायला पाहिजे. निर्णय चुकीचा निर्णय हा. नाही तुम्ही जागा तर वाढवा म्हणा, हॅशटॅग जागांची तरी पोस्ट काढा म्हणा. काय म्हणले? जागा तर वाढवा म्हणा, मग आता परीक्षा घ्यायची नसेल तर पुढच्या वर्षी 1000 जागांची ऍड काढा. मग नाहीतर फालतू 100-150 जागा काढतात दरवर्षी. बरोबर आहे. अरे पुण्यामध्ये पोस्टर लावले सगळीकडे माहिती काय, त्या मंत्र्याचं विचारते सेनेनं काय, हे चालू ते चालू, मग एमपीएससीच्या परीक्षा का बंद, मॉल चालू, दुकानं चालू, एमपीएससीच्या परीक्षा का बंद, सगळीकडे लावले पुण्यात पोस्टर. पुण्यात मुलं आलेत ऑलरेडी, 3 आठवडे परीक्षा राहिली म्हणून पुण्यात गावाकडनं मुलं आले घरी राहिले, त्यांनी सोय केली, त्यांनी परीक्षा रद्द केली. आता त्यांनी परत जायचं सगळ्या पोरांनी. बरोबर, मग मुळात मागणी कोणी केली परीक्षा रद्द करावी म्हणून, सेंटर बदलून द्यावं अशी मागणी केली होती मुलांनी. हो, परीक्षा रद्द करा अशी केलीच नव्हती, सेंटर बदलून द्या होती केली. सेंटर बदलून द्या ही मागणी होती, ती योग्य होती. त्यांना कंबाईन साठी ते जमलं तर त्यांनी ती केली. राज्यसेवेसाठी जमत नव्हती, त्यांनी विभागीय स्तरावर परमिशन उपलब्ध करून दिली. वाटलं अजूनही राज्यसेवेसाठी 1-2 आठवडे पुढे ढकलून सेंटर बदलून द्या, पण परीक्षा घ्या. बरोबर, काहीच करत नाही. काय रद्द करणार, पण नुसतं 2 ओळीचं स्टेटमेंट दिलंय आणि सगळे गायब झालेत. ज्यांनी स्टेटमेंट केले ते पण पुढे उत्तर देत नाही, मंत्रिमंडळ पण देत नाही, नेते पण देत नाही, आयोग पण देत नाही. पुढे 1-1.5 लाख 2 लाख विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती पूर्ण चेंज झाली. मग कोण सांगणार आता हे त्यांना? तर ऐका म्हणू काहीतरी मुलांचं, पहिले त्यांना विचार, ज्यांना द्यायची ना परीक्षा त्यांना विचारा ना. कुणालाही विचारताय, काही निर्णय घेत आहे, अभ्यास करतात त्यांना विचारा म्हणावं. बाहेर बसले चौकात त्यांना नका विचारू. त्यांना पुढच्या वर्षी जरी नाही झाली ना, झाली तर त्यांचा अभ्यास होणार नाही. बरोबर, एमपीएससीचा कधी अभ्यास झालेला ऐकलं की कोणाकडे परीक्षेला जाताना? माझं सगळं झालं, उद्या परीक्षा नाही. बरोबर, रडत जाते कायम, जाताना बी हातात पुस्तक घेऊनच जात असते. बरं, तू कधी पण परीक्षा होऊ दे, 4-5 वर्ष अभ्यास केलेलं पूर्ण परीक्षेला जाताना पुस्तक घेऊन जाता. बरोबर आहे. सध्या नीट, EE आणि अंतिम वर्षांच्या बऱ्याच परीक्षा सरकार पुढे ढकलत आहे आणि हा ढकला ढकलीचा जो कालावधी आहे तो खूप वाढलेला आहे. कारण मला वाटतं मागच्या 3 महिन्यांपासून आपण सगळ्याच परीक्षा पुढे ढकलत आलेलो आहे. यामध्ये राज्य सरकार आणि UGC यांच्यातला जो संघर्ष आहे आणि त्या संघर्षानंतर सुप्रीम कोर्टाची जी भूमिका आहे, त्या सगळ्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षांच्या बाबतचा खूप मोठा मानसिक त्रास झाला आहे. खूप मोठा काळ निघून गेला आहे. पण आता प्रश्न असा आहे की सरकारचा हा परीक्षा संदर्भात जी परीक्षा पुढे ढकलणं आहे हे कितपत योग्य आहे? कारण मी माझ्या दृष्टीने असा विचार करतो की सध्या कालावधी खूप मोठा निघून गेला आहे. साहजिक असतं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या परीक्षेचा अभ्यास करत असता त्यावेळेस तुम्हाला
हा काळ खूप मोठा असतो, पण सध्या आपला देश आणि आपला महाराष्ट्र एका महामारीच्या विख्यात अडकून पडला आहे आणि आपल्या देशात रोज कोरोनाग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांचे मिळण्याचं प्रमाण हे जवळपास 78 ते 79 हजार आणि 80 हजार असा रेशो आपला रोजचा आहे. मग ज्या वेळेला आपल्याकडे आकडे कमी होते त्यावेळेस आपण हे समजू शकत होतो, पण सध्या आता आकडे खूप जोरात वाढत आहे, खूप जोरात रुग्णसंख्या आपल्याकडे वाढत आहे. मग अशा वेळेस सरकारला हे निर्णय पुढे पोस्टपॉन करावेच लागत आहे, परीक्षा पुढे पोस्टपॉन करावीच लागत आहे, म्हणून सरकार याविषयी ठोस निर्णय घेऊ शकत नाही. नेट नीट आणि JEE पेपर सध्या झालेले आहेत आणि हाच पॅटर्न आधी कर्नाटक आणि केरळच्या परीक्षांबाबत आपण सुद्धा बघितला, त्यावेळेस सुद्धा त्या सेंटरवर परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे ही फार मोठ्या प्रमाणात घरी गेल्यानंतर आढळलेली, हा रेकॉर्ड आहे. दुसरा प्रश्न, आयोगाकडून तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन आला नाही त्यावर काय सांगाल? आयोगच संभ्रमात आहे की करावं तर नेमकं करावं काय, कारण सरकार याबाबत स्पष्टता देत नाही आहे. सुप्रीम कोर्टाने जो जजमेंट दिला तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की एक्झाम घ्यायची की नाही घ्यायची आणि केव्हा घ्यायची UGCने हे सरकारशी डिस्कस करून ठरवावं, सरकारशी चर्चा करून ठरवावं, पण परीक्षा घेण्याचे सर्वाधिकार हे UGCला आहे, म्हणजे तिथेही सरकारशी सल्लामसलत करण्याचा विषय आलाच. म्हणून आयोग सरकारला विचारल्याशिवाय आणि परिस्थिती आणि त्या जे लोकल गव्हर्नमेंट आहे तिथली जी व्यवस्था आहे प्रशासन व्यवस्था आहे त्या सगळ्यांची सध्याची परिस्थिती बघता नोटिफिकेशनच्या बाबतीत निर्णय घेत आहे, जाहीर करेल की नाही याबाबत अजून शंका आहे. मध्यंतरी पुणे महसूल विभागामध्ये MPSC परीक्षांबाबत आयोगाने पुणे महसूलला असं पत्र दिलं होतं की तुम्ही आम्हाला परीक्षांसाठी केंद्र उपलब्ध करून द्या आणि त्या केंद्रांची व्यवस्था पुणे प्रशासनाने करावी, पण त्यावेळेला पुणे महसूल प्रशासन किंवा अजूनही पुणे जिल्हा प्रशासन या सगळ्या गोष्टींसाठी तयार नाही आहे, कारण पुण्यामध्ये रोज रुग्णसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आणि अशा वेळेस यासाठी प्रशासन तयार होणार नाही. तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटते की आता परीक्षा घेणं विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचा अभ्यासावर याचा परिणाम कसा झाला आहे? ऑब्व्हियसली खूप मोठा परिणाम झाला आहे आणि मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की सध्या परीक्षा जर झाल्या आणि जर कोविडचं संक्रमण त्या विद्यार्थ्यांमध्ये झालं तर ही खूप मोठी आपल्यासाठी हानी ठरेल, कारण विद्यार्थी परीक्षेला येत असताना ते एका संबंधित जिल्ह्यातून येत नाही. तुम्हाला माहीत असेल पुण्यामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी शिकायला येतात किंवा पुण्यात मुलं पेपर देतात त्यावेळेला पुण्यात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी इथे शिकायला आलेले असतात, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातले असतात, वेगवेगळ्या तालुक्यातले असतात, इव्हन एवढंच नाही तर वेगवेगळ्या राज्यातले असतात आणि फॉरेनचे सुद्धा खूप मुलं पुण्यात शिकायला आहेत. आणि जर ह्या सगळ्या मुलांनी एकत्र येऊन पेपर दिले, ह्यातल्या काही लोकांना जर संक्रमण असेल तर हे संक्रमण फार मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे आणि ह्या मुलांनी हे संक्रमण जर घेऊन त्यांच्या प्रदेशात जर ते गेले, त्यांच्या जिल्ह्यात गेले, वेगवेगळ्या भागात गेले तर कोरोनाचा विस्फोट होऊ शकतो. म्हणून सध्या परीक्षा आपण काही काळापूर्वी सरकारने जी डिले केली आहे हे तुमच्या आणि माझ्या आरोग्याच्या हितासाठी फार मोठं पाऊल आहे. आता आपण 5 महिने झाले सरकारला सहकार्य करत आलेलो आहे, आत्ता सध्या आपल्याला सरकारला सहकार्य करण्याची फार मोठी गरज आहे. मी माझ्या यूट्यूब चॅनल आहे ओपन टॉक, याच्यावरती सुद्धा 2 व्हिडिओ बनवलेले आहेत की सध्या परीक्षांच्या बाबतीत सरकारची भूमिका काय आहे, की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर सुद्धा मी व्हिडिओ बनवला की 5 महिने तुम्ही सरकारच्या ऐकलं आता सुद्धा ऐका का. आता ऐकण्याचं मुख्य कारण हे आहे की आधीच्या तुलनेत आत्ता सध्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते, म्हणजे मला असं वाटलं होतं की ज्यावेळेस भारत रुग्णांच्या संख्येत 2 नंबरला गेला ब्राझीलच्या खालोखाल त्यावेळेस मला वाटलं होतं आपण ब्राझीलची बरोबरी नाही करू शकणार, पण आत्ता सिच्युएशन अशी, कारण त्यावेळेस भारत आणि ब्राझील या दोन देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्यांच्या आकड्यांची जी तफावत होती 20 लाखांची होती. आता सिच्युएशन अशी आहे की आपण 2 ते 3 दिवसांमध्ये ब्राझीलला पछाडून कोरोना रुग्णसंख्या 2 नंबरला जाणार आहोत, म्हणजे ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि पेशन्स ठेवा, काही काळ अभ्यास करा, काहीतरी नवीन गोष्टी करत राहा, अभ्यास करत राहा. हे सगळं परीक्षा तर होणार आहे, नवीन वर्षसुद्धा होईल, पण थोडा वेळ लागेल. या वेळेचा सदुपयोग करा, चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये हा वेळ घाला, आपल्या कुटुंबियांसोबत घाला, किंवा कोरोना संपल्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये काय नवीन करणार आहोत किंवा आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग करा, किंवा आत्ता सध्या तुम्हाला जो फावला वेळ आहे या फावल्या वेळामध्ये काय करता येईल नवीन, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी करण्यात रस वाटतो ते करा, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या जाणून घ्या, या वेळेचा सदुपयोग करा आणि वाट बघा सगळ्या गोष्टी परत पुन्हा आधीसारख्या चांगल्या होतील अशी अपेक्षा आपण मागायला हरकत नाही.